भारत सरकारनं शरियत आधारित इस्लामिक बँक भारतात चालू करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे थेट धर्माच्या आधारावर निधी गोळा करण्याची नवी शक्कल लढवली. कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याचा आधार घेत मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ वस्तू इस्लामानुसार वैध अर्थात हलाल असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. यावर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. तसेच हलाल प्रमाणपत्र केवळ मांसांपुरते मर्यादित न राहता खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधने या अन्य पदार्थाचा व्यवसायही हिंदू उद्योजकांकडून बळकावला जात आहे. ही मागणी आता केवळ खासगी आस्थापनांपुरती मर्यादित न राहता यात निधर्मी भारत सरकारची रेल्वे सेवा आणि पर्यटन महामंडळही हलाल अनिवार्य करण्यात आले आहे. ही व्यवस्था त्वरित बंद करावी. ज्या संस्था हलाल सर्टिफिकेशन देतात त्या सर्व संस्थांची CBI द्वारे चौकशी करून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे. या संदर्भात निलेश टवलारे यांनी प्रतिक्रिया दिली. भारत सरकारला विनंती करत आहोत की ह्या पद्धतीचं कुठल्याही मुस्लिम प्रायव्हेट NGOला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला आणि ह्याचा पैसा हा आतंकवादासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो आहे. कारण यांच्या माध्यमातून यातलं एक ट्रस्ट आहे जमियत उलेमा हिंद यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांचे केसेस लढवल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. म्हणून आमची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की या पद्धतीच्या प्रायव्हेट सर्टिफिकेटवरती तात्काळ बंदी घालावी आणि यांच्या आर्थिक स्रोतांची पाहणी करण्यात यावी अशी आमची विनंती आहे.